नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस आई एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर पहा मित्रांनो, आपण आज मिडीवल हिस्ट्रीचा महत्त्वपूर्ण पार्ट म्हणजे मुघल शासक बघा, त्याच्यातला पार्ट वन पाहतोय. या पार्ट वनमध्ये आपण काय करणार आहे, त्याचे क्वेश्चन आणि आन्सर, त्याला सोप्या शब्दामध्ये आपण प्रश्नसंचसुद्धा म्हणतो. तर आजच्या या मुघल शासकावर पार्ट वनचा प्रश्नसंच पाहणार आहे. याच्या आधी बघा, आपण जुगुला वंश आहे, त्यानंतर खिलजी घराणे, तुघलक आले, त्यानंतर सय्यद, नंतर लोधी वंश, असे पाच जे प्रमुख तुर्क आणि अफगाणिस्तान शासक होते बघा, तर त्यांच्याबद्दलची माहिती पाहिली. आज आपण मुघल शासक म्हणजे बघा मंगोल आणि तुर्क यांच्यातून निर्माण झाले मुघल, तर यांच्या रिलेटेड आपण काय करणार आहे, पार्ट वन पाहणार आहे. ओके, याच्याबद्दलची माहिती आपण काय करणार आहे, क्वेश्चन आणि आन्सरद्वारे किंवा एम सी क्यूद्वारे आपण पाहणार आहे. यानंतर सुद्धा आपले बघा, मुघल नंतर आपण डायरेक्ट विजयनगर आणि बहमनी साम्राज्य घेऊ, त्यानंतर दक्षिण भारतातील प्रांतीय सत्ता आहे बघा ते पाहणार आहे. त्यानंतर जे आपले मराठा साम्राज्य राहिले बघा, ते सुद्धा टॉपिक आपण याच्यामध्ये मिडल लिस्टमध्ये कवर करणार आहे, ते सर्व एक्झामपूर्व होणार आहे. त्याच्यामुळं जे आपली सिरीज आहे बघा मिडल हिस्ट्रीची, तर तुम्ही ती मिस करू नका. तर वेळ न दडवता आता आपल्या मेन लेक्चरला आता सुरू करू. तर बघा, विधान दिलेत दोन, त्यापैकी कोणते विधान बरोबर आहे आपल्याला विचारलं आहे. ओके, तर बघा क्वेश्चन खाली विधान वाचा. पहिलं विधान काय आहे, बाबर हा दोन तुर्क आणि मंगोल वंशचा शासक होता. बाबर हा आईकडून चंगेज खानचा 14वा वंश, तर वडिलांकडून तैमुरी वंशचा म्हणजे तुर्कांचा 5वा वंश होता. त्यामुळे वस्तुतः स्वतःला ते तैमुरी वंशाचे तुर्की समजत होते. क्वेश्चन आणि दुसरं बघा विधान, मुघल हा शब्द मंगोल, त्यानंतर मोगल व त्यानंतर मुघल असा तयार झाला आहे. वरीपैकी कोणते विधान बरोबर आहे. ओके, तर आता जे विधान आहे पहिले ते समजून घ्या. पहिले विधान बघा, इथे काय सांगते की बाबर हा दोन वंशाचा होता, म्हणजे एक तुर्क आणि मंगोल. तर तुर्क कोणाकडून होता, हा तैमुरी होता. आपली तुम्हाला सर्वांना माहिती, तुर्की सुद्धा याच्या आधी सुद्धा येत होते बघा. जसं की गुलाम वंशचे महत्त्वपूर्ण शासक कोण होते, घोरी, नंतर कुतुबुद्दीन ऐबक, बलबन, हे सर्व काय होते, तुर्की होते. ओके, आणि मंगोलचे कोण होते, जे तैमुरी वंश म्हणतो बघा. आपल्याकडे आक्रमण झाली मंगोल, चंगेज खान बघा तुम्हाला सर्वांना माहिती असेल, जे चीन आणि मध्य आशियातला प्रमुख शासक होता बघा, यांनी भरपूर प्रमाणात कत्तली सुद्धा केली होती. हा चंगेज खानचा किती वंश होता, 14वा वंश होता. पण ते स्वतःला तैमुरी वंश म्हणजे तुर्की समजत होते असं विधानामध्ये सांगितले. तर दुसरं विधान, पहिलं विधान आहे बघा, हे विधान काय आहे, बरोबर आहे. कारण बघा, बाबर होता हा तैमुरी वंशचा 5वा शासक होता, म्हणजे वडिलांकडून हा होता. त्यामध्ये स्वतःला काय काय म्हणत होते, तुर्की समजत होते किंवा तुर्की वंशी समजत होते. पण त्यांना तुम्ही पाहिलं असाल, तैमुरी वंशचा कितवा शासक आहे, बाबर हा 5वा वंश. ओके, आणि पण जे त्यांनी जे आर्ट अँड कल्चर इथं निर्माण केलं किंवा जे आपण स्थापत्यकला बघितली बघा, ते कोणत्या प्रकारची, हे दोन्ही मिक्सचर आहे बघा, तैमुरी आणि मंगोलियन या दोन्ही प्रकारची मिक्सचर आहे. ओके, म्हणजे पहिलं विधान बघितलं. आता त्यानंतर दुसरं बघा, मुघल हा शब्द मंगोल, त्यानंतर मोगोल व त्यानंतर मुघल असा तयार झाला, हे विधान पण बरोबर आहे बघा. जरी मुघल स्वतःला तैमुरी किंवा वंश समजत असेल, ओके, त्यांनी जे आर्ट अँड कल्चर डेव्हलप केलं बघा, त्यावरून त्यांना काय म्हणत होते, मुघल किंवा मुघल म्हणत होते बघा. कारण त्यांनी स्थापत्यकला, उदाहरणार्थ ताजमहल पहा किंवा लाल किल्ला पहा, हे जे स्थापत्यकला होते बघा, हे दोन्ही मिक्सचर याच्यामधली होती. अजून क्रिप्टोग्राफिक्स म्हणतो ना आपण, जे ग्रेट एक नवीन निर्माण पद्धती होती बघा, ती सुद्धा कोणी आणली होती, मुघलांनीच आणली होती. ओके, ते दोन्ही मिक्सचर होती, तुर्की आणि मंगोलियन. म्हणजे आपले बघा आता काय सांगितलं क्वेश्चनमध्ये, वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे, तो कोणतं बरोबर येते, ते एक नंबरचा पर्याय येतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहू. तर पहा, दोन विधान दिलेत, त्यापैकी त्यावरून पर्यायामध्ये आपल्याला आन्सर शोधायचं आहे कोणतं आहे. तर बघा, पहिलं विधान आहे, भारतात मुघल वंशची स्थापना ही इसवीसन 1526 झाली. दुसरं बघा, पानिपत प्रथम युद्धामध्ये लोधी वंश शासक इब्राहिम लोधी आणि बाबर यामध्ये युद्ध झाले आणि त्यावेळी बाबर काय झाला, विजयी झाला. ओके, हे दोन विधान आहे, त्यावरून पर्याय आणि त्यावरून आन्सर आपल्याला काढायचं आहे. तर पहिलं विधान बघू आता. तर पहिलं विधान बघा, पानिपत सॉरी बघा, भारतात मुघल वंशची स्थापना ही कधी झाली होती, 1526. तुम्हाला माहिती आहे ॲक्च्युली तारीख किती किती, 21 एप्रिल 1526 पानिपतचं युद्ध झालं होतं. त्याची हिस्ट्री अशी बघा, ज्यावेळी म्हणतो ना आपण, तैमुरी वंश बाबर आहे बघा, ज्याने आक्रमण केलं होतं, त्यावेळी त्याच्या संघ म्हणजे कोणासंघ युद्ध झालं होतं, इब्राहिम लोधी संघ युद्ध झालं होतं बघा. त्याच्यावेळी इब्राहिम लोधी काय झाला होता, युद्धामध्ये हरला होता. त्यानंतर त्याची कबरसुद्धा त्यांनी युद्धाच्या ठिकाणीच काय केली होती, कमतो ना आपण, दफन केली होती बघा. त्यानंतर ते खुश होऊन सुद्धा त्यांनी काय केलं होतं, एक चांदीचा रुपये तयार केला, एक चांदीचं म्हणतो ना आपण शिक्के किंवा आपण मुद्रा म्हणतो त्याला, ते त्यांनी त्या आनंदामध्ये त्यांनी काय केलं, काबूलमध्ये वाटलं होतं बघा. सर्व जे युद्धामध्ये होते बघा, किंवा जे शासक आपण म्हणतो ना, जे स्थानिक होते लोक, त्या सर्वांना त्यांनी वाटवलं. ती एक महत्त्वाची घटना लक्षात ठेवा. तर मुघल वंशची स्थापना कधी झाली, 1526. इथं बरोबर आहे, तारीख पण विचारते शक्यतो, तारीख कधी आहे, 21 एप्रिल 1526. आणि ही घटना आहे बघा, काय आहे, कोणत्या घटना नावाने ओळखलं जाते, हे पानिपतचं प्रथम युद्ध.
जर क्वेश्चन आला पानिपतचं प्रथम युद्ध कोणामध्ये झालं, तर कोणामध्ये झालं, तर इब्राहिम लोदी आणि बाबर यांच्यामध्ये झालं. म्हणजे हे दुसरं विधान पण काय बरोबर आहे हे लक्षात ठेवा. ओके, पुन्हा एकदा सांगतो, पानिपतचं प्रथम युद्ध कधी झालं, 21 एप्रिल 1526 याच्यामध्ये इब्राहिम लोदी आणि बाबर यांच्यामध्ये युद्ध झालं होतं. याच्यामध्ये मुघलांचा विजय झाला होता. त्या आनंदामध्ये त्याने काय केलं होतं, काबूलमध्ये जे शिक्के वाटले होते बघा चांदीचे, त्या शिक्केला एक नाव पण आहे बघा, त्याचं नाव काय म्हणत होते, ते शाहरुख म्हणत होते बघा, हे लक्षात ठेवा. पुन्हा एकदा ऐका, ज्यावेळी पानिपतचं प्रथम युद्ध जिंकला बाबर, त्यावेळी त्या आनंदाच्या भरामध्ये त्यांनी अफगाणिस्तान राज्य बघ अफगाणिस्तानची राजधानी बघा काबूल या ठिकाणी त्यांनी जे चांदीचं नाणं आहे बघा त्यांनी ते लोकांना स्थानिक लोकांना वाटलं होतं. त्याचा त्यांना ते चांदीचं नाणं होतं बघा, त्याला दुसरं एक नाव म्हणजे त्यांच्याकडे काय म्हणत होते, शाहरुख हे नाव म्हणत होते. ओके, तर आपल्याला पर्याय कोणता निघतो ह्या क्वेश्चनचा, तो कोणता निघतो, दोन्ही विधाने बरोबर आहेत. त्यानंतर पुढचा क्वेश्चन पाहू, तर बघा तिसरा क्वेश्चन आहे, भारतात प्रथम तोफ आणि बंदुकीचा वापर कोणी केला. ओके, सर्वांना माहीत असेल, तर पर्याय बघा, तर पहिलं बाबर, दुसरं तैमूर, तिसरं मोहम्मद तुगलक आणि चौथं यापैकी नाही, तर तोफ आणि बंदुकीचा वापर कोणी केला, हा केला होता बाबरने केला होता. तर ही घटना तुम्हाला माहिती, पानिपतच्या युद्धाच्या आधी काय म्हणतो ना, एक वर्ष किंवा दोन वर्ष आधीची घटना आहे बघा. त्यावेळी काय झालं होतं, आक्रमण केलं होतं बघा. ओके, त्यावेळी ती युद्ध पण झालं होतं, त्याला आपण झेलममध्ये जे तेरावरचं युद्ध सुद्धा म्हणतो, त्यामध्ये बाबर आला होता. बाबरने त्या युद्धामध्ये तोफेचा बंदुकीचा वापर केला. त्यानंतर त्याच्या काही दिवसानंतर म्हणजे 1 ते 1.5 वर्षानंतरच बघा पानिपतचं युद्ध झालं होतं. ओके, पानिपतच्या युद्धामध्ये सुद्धा त्यांनी तोफेचा बंदुकीचा वापर केला होता. पानिपतचं युद्ध कोणामध्ये झालं होतं, इब्राहिम लोदी आणि बाबरमध्ये झालं होतं. ओके, त्याच्यामध्ये इब्राहिम लोदी काय म्हणतो ना आपण मारला गेला, त्यावेळी त्याची कबरसुद्धा त्याच ठिकाणी दफन केली. आणि त्यावेळी त्याच्या आसपासचा संपूर्ण प्रदेश कोणाच्या अंडर आला, हा बाबरच्या अंडर आला. आणि त्याच्या अंदाज त्यांनी काय केलं होतं, शाहरुख नावाचं जे चांदीचं नाणं होतं बघा, ते सर्वांना स्थानिक लोक होते बघा, किंवा आपण त्यांना जे युद्धामध्ये सहभागी होते ते सर्वांना त्यांनी अंदाजाच्या भरात वाटलेलं होतं. ओके, याचं उत्तर आहे बाबर. त्यानंतर चौथं क्वेश्चन पहा, खाली घटना कोणत्या व्यक्तीशी संबंधित आहे. ओके, आता काही घटना दिल्या आहेत बघा, त्यावरून पर्याय म्हणजे कोणत्या व्यक्ती ते ओळखायचं आहे. तर बघा, पहिलं विधान काय आहे, बंगालचा विजय, दुसरं आहे चौसाचं युद्ध, तिसरं आहे बिलग्राम युद्ध, चौथं आहे मछवाराचं युद्ध, आणि पर्याय दिले तैमूर, बाबर, हुमायून आणि अकबर. ओके, तर तुम्हाला सर्वांना माहीत असेल हे जे घटना आहे बघा, हे घटना कोणाशी रिलेटेड आहेत, हे सर्व हुमायूनशी रिलेटेड आहे बघा. हुमायून कोण आहे, म्हणजे मुघल शासक आहे बघा, तैमूरपासून म्हटलं जातं बघा, तैमुरी वंश असल्यामुळं तैमूर, त्यानंतर बाबर, बाबरनंतर हुमायून, हुमायूननंतर कोण, अकबर. ओके, अशी एक सिरीज आहे बघा, हे लक्षात ठेवा. हुमायून नंतर अकबर, नंतर जहांगीर, जहांगीरनंतर शहाजहान, शहाजहानंतर आपण म्हणतो औरंगजेब, असे काय ग्रेटर मुघल म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर 1707 नंतर लेटर मुघल, म्हणजे नंतरचे मुघल म्हटलं जातं. ओके, हे लक्षात ठेवा. तर हे घटना बघू आता आपण, आपले क्वेश्चन घेऊ, जे बंगालचा विजय बघा, बंगालचा विजयाची घटना कधी आहे, 1538 बघा, कधीची आहे, 1538. तर घटना कशी आहे बघा, ज्यावेळी बघा हुमायून एका युद्धामध्ये गुंतलेला होता बघा, त्यावेळी काय झालं, शेरखान आहे बघा, शेरशाह सुरसुद्धा म्हटलं जातं, सूरवंशाचा शासक, त्याचा कालखंड आहे, त्याला सूरवंश आपल्या भारताची इतिहासामध्ये त्याला 1540 ते 1500 म्हणतो ना आपण, 5 वर्षाचा कालखंड दिला आपला, 1540 ते 1545 दरम्यान. ओके, ही घटना आहे 1538 बघा, ज्यावेळी हुमायून एका युद्धामध्ये किंवा एक अभियान म्हटलं जातं किंवा एका युद्धामध्ये गुंतला होता, त्यावेळी शेरखाने काय केलं होतं, बंगाल लुटले होते बघा, ही त्यावेळीची घटना आहे. त्याच्यामुळे बंगाल त्याच्या हातातून गेलं होतं, ही बंगाल विजय 1538ची घटना आहे. त्यानंतर चौसाचं युद्ध बघा, हे चौसा एक ठिकाण आहे बघा, त्या ठिकाणी काय झालं होतं, हुमायून आणि जे म्हणतो ना शेरशाह सुरीमध्ये युद्ध झालं होतं, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हुमायूनचं काय झालं होतं, हार झाली होती किंवा त्या युद्धामध्ये हारला गेला होता. त्यावेळी बघा ते भीकसुद्धा मागितली होती, असा उल्लेख भेटतो की हुमायूनने याच्याकडे भीक मागितली होती की मला सोडून दे म्हणून, त्यावेळी ते शेरशाह सुरीने त्याला सोडून दिलं होतं. आणि त्या बदल्यामध्ये हुमायूनने काय केलं होतं, शेरशाह सुरीला एक दिवसाचा मोठा शासक सुद्धा, म्हणजे आपण म्हणतो ना काय म्हणतो त्याला, एक शासक म्हणून त्याला सुद्धा चान्स दिला होता. ओके, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बिलग्रामचं युद्ध बघा, बिलग्रामसुद्धा एक ठिकाण आहे बघा, त्यामध्ये सुद्धा युद्ध झालं होतं, त्यावेळीसुद्धा हुमायून हारला होता. मच्छीमाराचं युद्धसुद्धा तीच घटना आहे. ओके, त्याच प्रकारची घटना आहे. या घटना कोणाशी रिलेटेड आहेत, हुमायूनशी रिलेटेड आहेत, हे लक्षात ठेवा. हुमायून म्हणलं की 4 घटना खूप महत्त्वपूर्ण आहे बघा. आणि एक द्यावा, जे मुघल शासक आहे बघा सुरुवात, याच्यामध्ये सर्वात जास्त हाल आहे ना हुमायूनचेच झाले होते बघा, कारण सुरुवातीपासून भावापासूनचे जे भाऊ होते बघा त्याचे, ते बघा जे बाबर जाताना सांगितलं होतं की साम्राज्याचं तुम्ही म्हणजे फोडणार नाही म्हणून, पण हुमायूननी भीतीपोटी आपल्या भावांना प्रत्येकाला काय केलं, साम्राज्य असं विभागून दिलं होतं. त्याच्यामुळे प्रत्येक भाऊ आता हा प्रत्येक टायमाला त्याच्या विरोधात उठाव किंवा काहीतरी करत होते, त्याच्यामुळे त्याचे संपूर्ण वेळ हा भावांना सांभाळण्यातच गेला. त्यानंतर त्याच्या काळामध्ये एक
बॅड लक म्हणा, त्याला की शेरशाह सूरी हा त्याच्या वेळेस शासक होता, अफगाणी शासक होता, आणि त्याच्या नादामध्ये त्याला बरंच दाखाय झालं, हारसुद्धा पत्करावली, कारण बंगाली आपण बघितलं अभियान म्हणतो आपण त्याला 1538 त्यावेळेसुद्धा मोठ्या प्रमाणात लूट गेली, ज्यावेळी युद्ध दुसऱ्या गुटला असतं त्यावेळी कोणतरी कोण लुटून घेऊन जायचं त्याला, त्याच्यामध्ये बघा तुम्ही जे तीन युद्ध आहे बघा, चौसा बिलग्राम मंचावर, याच्यामध्ये सुद्धा त्याला हाल पत्करावली लागली होती. ओके, हुमायूनच्या रिलेटेड सर्व घटना आहेत हे लक्षात ठेवा. त्यानंतर पाचवा क्वेश्चन पहा, खालील विधाने पहा, दोन विधाने दिले त्यावरून पर्यावरण कसं आहे, हा क्वेश्चन सर्वांना येणार आहे मला माहिती आहे. तर क्वेश्चन पहा, या शासकाच्या काळात मलिक मोहम्मद जयसीने पद्मावत, अकरावत, कानावत आणि पुन्हा एकदा का खाली विधाने पहा, पहिलं बघा, या शासकाच्या काळात मलिक मोहम्मद जयसीने पद्मावत, अकरावत, कानावत आणि कलाम हे ग्रंथ लिहिले. दुसरं बघा, स्वतः एक महान वास्तू निर्माता होता. तिसरं बघा, यानेच पाटलीपुत्र शहराला बिहार हे नाव दिले. चौथं विधान बघा, यानेच प्रथम शुद्ध चांदीचे नाणं चालवले. पाचवं बघा, याच्या काळात बंगालपासून पंजाबपर्यंत रस्ता निर्माण झाला, त्याला दुसरं एक नाव म्हणजे ग्रँड ट्रॅक रोड किंवा जी टी रोड सुद्धा म्हटलं जातं. तर पर्यायमध्ये बघा, बाबर, अकबर, औरंगजेबाने शेरशाह सुरू दिले. तर विधान तुम्ही जर व्यवस्थित वाचले तुम्हाला तर याच्यावरून अंदाज तर लागला असणार आहे. ओके, की हा शासक कोण आहे, तुम्हाला याचा अंतर लगेच कळलं असेल की हा कोण आहे, शेरशाह सुरी. तर शेरशाह सुरीच्या काळामध्येच बघा, एक महत्त्वपूर्ण शासक होता, शासक म्हणण्यापेक्षा एक व्यक्ती होता, त्याचं नाव होतं मलिक मोहम्मद जयसी. बघा त्याच्या अंडरमध्येच होता, त्याने कोणकोणते ग्रंथ लिहिले, पद्मावत, ओके, नंतर अकरावत, कानावत आणि कलाम हे नावाचे ग्रंथसुद्धा दिली. आणि शेरशाह सुरी एक महान वास्तुकार सुद्धा होता. बघा त्यांनी विविध, तुम्ही जर पाहिले विविध म्हणतो ना आपण, विविध वस्तूसुद्धा त्याच्या काळामध्येच बनवलेले आहे. बघा ते स्वतः दखल त्याच्यामध्ये देत होता आणि एक स्वतः वास्तुकारसुद्धा त्याच्यामध्ये होता. आता याच्या काळामध्येच बघा, पाटलीपुत्र आहे, बघा तुम्हाला माहिती असं पाटलीपुत्र बिहारचं नाव आहे, हे जुनं नाव आहे, जसं वैदिक कालखंडापासून तुम्हाला आपण म्हणतो 16 महाजनपदापासूनच आपल्याला भेटतं पाटलीपुत्र वगैरे. पाटलीपुत्र नाव तर मौर्यांच्या काळामध्ये सुद्धा म्हणत होते. तर हे पाटलीपुत्र आहे बघा, हे जुनं नाव आहे बिहारचं. तर पाटलीपुत्राचं नाव बदलून त्यांनी बिहार हे नाव शेरशाह सुरीने दिलं होतं. त्यानंतर याच्या काळामध्येच बघा, प्रथम शुद्ध चांदीचे नाणे चालवले. याच्या आधी बघा विविध धातू होते, बघा जसं की मिश्र धातू होते किंवा जे इतर प्रकारचे धातू होते, बघा ते एवढे काही क्वालिटीचे नाणे चालवित नव्हते. याच्या काळामध्ये काय झालं, यांनी याला जो म्हणतो ना किती वर्षाचा कालखंड भेटला, याला जवळजवळ 5 वर्षाचा कालखंड भेटला. बघा या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी भरपूर प्रमाणात विकास केला. ओके, त्याचे जर याला जास्त वेळ जर भेटला असता किंवा जास्त काळ जर भेटला असता, यांनी भरपूर प्रमाणात डेव्हलप केला असतं किंवा स्थिर म्हणतो ना उत्तर भारतात स्थिर त्यांनी निर्माण केला होता. कारण याच्या काळामध्ये बघा बरेचसे वर्ष त्याला युद्धामध्ये गुंतले होता, ते सर्व युद्ध हा जिकत गेला होता, विद्रोह झाले, कोणत्या ठिकाणी झाले ते सर्व हा जिकत गेलं. त्याच्यामुळे 5 वर्षामध्ये भरपूर प्रमाणात त्यांनी विकास केला होता. तर हे पण विद्वान. नंतर बघा पाचवं बघा, याच्या काळात बंगालपासून पंजाबपर्यंत रस्ता निर्माण करता आला. दुसरं नाव म्हणजे आजच्या सध्या जी टी रोडसुद्धा म्हटलं जातं. ओके, हे पण ते महत्त्वपूर्ण आहे. बघा हे पण विधान त्याच्याच काळामध्ये झालं. किंवा जर विचारलं की ग्रँड ट्रॅक जो रस्ता आहे सध्या तो कोण निर्माण केला, कोणी केला होता, शेरशाह सुरीने केला होता. ओके, तर त्याच्याबद्दलची माहिती आपण पुन्हा दुसऱ्या क्वेश्चनमध्ये पाहू, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त सांगते. नंतर सहावा बघा, आता सहावं विधान बघा, या शासकाकडे केंद्रीय सेना होती, स्वतः त्या सैन्याचा सेनापती होता. असे म्हटले जाते की प्रशासनसोबत त्याच्याकडे उच्च न्यायव्यवस्था होती आणि त्यासाठी तो प्रत्येक बुधवारी स्वतः सर्वोच्च न्यायाधीशाप्रमाणे स्वतः न्यायदान करत होते. तर वरील विधान कोणत्या शासकाला उद्देशून इतिहासकारांनी म्हटलेले, पर्याय अकबर, बाबर, मोहम्मद तुगलक आणि शेरशाह सुरी. याचं उत्तर मित्रांनो ते शेरशाह सुरी. बघा तुम्हाला सांगितलं शेरशाह सुरीचा कालखंड किती, 1540 ते 1545, 5 वर्षाचा त्याला कालखंड भेटला आहे. आणि जे सूर साम्राज्य आहे बघा, यांना जवळजवळ 15 वर्षाचा कालखंड भेटला, म्हणजे खूप कमी भेटला कालखंड. ओके, हे लक्षात ठेवा. तर शेरशाह सुरीने बघा जे 5 वर्ष भेटले त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात डेव्हलपमेंट केली, स्थिर म्हणतो ना आपण म्हणतो ना शासन आहे त्याचं एकदम स्थिर होतं. आणि जे युद्ध केले बघा त्यांनी ते सर्व युद्ध जिकत गेला होता. आता बघा हे जे सेंटेन्स दिले बघा, याच्या शासन या शासकाकडे केंद्रीय सेना होती. बघा हे पण विधान बरोबर आहे, कारण जे एक मोठी सेना त्याच्याकडे होती प्रत्येक ठिकाणी हा युद्धाला घेऊन जात होता आणि त्याचं लिडरशिप कोण करत होता, हा स्वतः होता. त्याच्यामुळं काय म्हणतो ना त्याची सेना त्याच्या वागण्या त्याच्या म्हणण्यानुसारच चालत होती. आणि याच्याकडे एक महत्त्वपूर्ण एक दुसरी पद्धती होती, म्हणजे हे काय करत जे घोडे बघा त्यांना घोड्यांना डाग देण्याची पद्धत त्याच्याकडे होती. हे पण विचारण्याची शक्यता, जरा विचारला क्वेश्चन की घोड्यांना डाग देण्याची प्रथा कोणत्या शासकाकडे होती, तर त्याचं उत्तर असं शेरशाह सुरी. हे पण ध्यानात ठेवा. आणि दुसरं म्हणजे याच्यामध्ये दुसरा पॉईंट एक विचारलं की उच्च न्यायव्यवस्था त्याच्याकडे होती, तर हे पण बरोबर आहे, कारण उच्च न्यायव्यवस्था त्याच्याकडे होती. त्याच्यामुळे लोकांचा होता बघा त्याच्यावर जास्त प्रमाणात विश्वास होता. जास्त दखल देण्यासाठी किंवा व्यवस्थित न्यायदान व्हावं यासाठी तो काय करत होता, स्वतः बुधवारी न्यायदान करत होता आणि त्याचा सर्वोच्च न्यायाधीश म्हणून तो स्वतः बघत होता कोण बरोबर आहे कोण चुकीचं आहे, त्यानुसार तो शिक्षा देत होता. म्हणून जी न्यायदानाची पद्धत होती त्या काळी लोकांना ती खूप आवडत होती.
ओके, जर काही वर्ष राहिला असता तो अजून परफॉर्मन्स जरी त्याच्यामध्ये बघा, वैयक्तिक मला तरी वाटतं की मुघल शासक झाले किंवा जे मुस्लिम शासक झाले बघा, त्याच्यामधला बेस्ट म्हणजे बेस्ट हा शेरशाह सूरी होता बघा. याची जी प्रत्येक गोष्ट होती बघा, 5 वर्षामध्ये बाकीचे जे शासक झाले भरपूर प्रमाणात काळ भेटला, त्यांनी चांगलं पण केलं. पण याला कमी कालावधीमध्ये बघा, युद्ध सारखं काम होतं ना, बरेच युद्ध झाले, जसं 1541 झालं, 42 मध्ये एक युद्ध झालं, 44 मध्ये झालं, ओके, 42 मध्ये एक युद्ध म्हणजे उदयसिंग मेवाडच्या राजाबरोबर झालं होतं, ओके, ते घटना महत्त्वपूर्ण आहे, आपण त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ बनवू म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजा. ते महत्त्वप्रमाणचे युद्ध आहे बघा, त्याच्यामध्ये होऊन सुद्धा यांनी डेव्हलपमेंट केलं, स्वतः विकास करत होता, एक मोठा रस्ता 5 वर्षामध्ये त्यांनी बांधला, जो बंगालपासून पंजाबपर्यंत जात होता. अशा महत्त्वाच्या घटना याच्या काळामध्ये झाल्या, म्हणून शेरशाह सुरीचं इतिहासामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नोंद घेतली गेली बघा. किंवा जे क्वेश्चन विचारण्याची शक्यता आली जर मिडीवल हिस्ट्री होते, शेरशाह सुरी विचारण्याची शक्यता आहे, ओके, तर शेरशाह सुरीबद्दल तुम्हाला कळणार, कारण हा लक्षात ठेवा, कोणवारी बसत होता, बुधवारी न्यायदानासाठी बसत होता, ही माहिती लक्षात ठेवा, ओके. तर अशा प्रकारचे आपण मुघल शासकाबरोबर प्रथम पार्ट पाहिला, त्याच्यावर प्रश्नसंच पाहिले, हा क्वेश्चन हे क्वेश्चन आहे बघा, हे कसे वाटले तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करायला विसरू नका, व्हिडिओला जर लाईक करायला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा की क्वेश्चन सिरीज कशी होती, तर पुढच्या टॉपिकवर कोणते क्वेश्चन सिरीज पाहिजे ते पण सांगून ठेवा, म्हणजे आपण मुघल शासक जे पार्ट 2 आहे बघा ते झाल्यानंतर ते टॉपिक आपण घेऊ, जेणेकरून तुम्हाला त्याच्यावरसुद्धा म्हणजे कमी वेळामध्ये जास्तीत जास्त माहिती भेटेल, ओके. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.